पिवळ्या रंगाचं बेडूक. आता पिवळ्या रंगाचं बेडूक म्हणजे हा काय वेगळी प्रजाती नाही, तर जेव्हा पावसाळ्याची सुरुवात होते त्यावेळेला बेडूक बाहेर पडतात, जमिनीच्या बाहेर पडतात, आणि मादीच्या मागावर हे असलेले हे बेडूक मादीला आकर्षित करण्याकरिता आपला रंग गडद पिवळा करतात, आणि ज्या बेडकाचा जास्त गडद रंग मादी त्याच्याकडे जास्त आकर्षित होते. तर हे जे बेडूक आहेत पिवळ्या रंगाचे होणारे किंवा रंग बदलणारे, त्यांना बुल फ्रॉग असं म्हणतात. बुल फ्रॉग जातीचा सोलापुरात आढळलेला बेडूक आहे. आणि या बेडकाबद्दल एक अंधश्रद्धा अशी आहे की या जे बेडूक आहेत यांचा पाऊस पडतो आणि पावसातून हे वरून खाली पडतात आणि हे अतिशय विषारी असतात. तर हे पूर्णपणे चुकीचं आणि ही अंधश्रद्धा आहे. धन्यवाद.